दुपारची छोटी भूक आणि मुलांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या. आता तुमच्या घरी पण असं काही ना काही दुपारी खायला लागतच असेल. तर गव्हाच्या पिठापासूनच हा एक पौष्टिक पदार्थ बनवा. मुलांना हा पदार्थ नक्की आवडेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उपलब्ध साहित्यात हा पदार्थ बनतो. रेसिपी आवडली तर लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. यामध्ये मैदा किंवा इतर कोणतेच पदार्थ घालण्याची आवश्यकता नाही. नंतर यामध्ये घालूया आपण लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. 1/2 चमचा ओवा घालायचा आहे. जिरे पावडर 1/2 चमचा घालायची. आणि यासोबतच आपण थोडा चटकदारपणा यामध्ये येण्यासाठी आमचूर पावडर टाकायची. चवीनुसार मीठ घालायचं, म्हणजे 1/4 चमचा मीठ इथं मी घातलेला आहे. जिरं टाकायचं 1/2 चमचा आणि कसुरी मेथी आवर्जून घाला, म्हणजे खूप भन्नाट याची चव येते. तर कसुरी मेथी अशी हाताळ थोडी क्रश करायची आणि मग यात घालायची. आता हा पदार्थ थोडासा खस्ता कुरकुरीत झाला तर चवीला खूप छान लागतो. त्यासाठी गॅसवर साईडला थोडं तेल गरम करायला मी ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत पिठामध्ये हे सगळे मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथं तेल चांगलं कोमट झाल्यावर यामध्ये आपण टाकलेलं आहे. तेलाचं चांगलं मोहन आपल्याला पिठाला द्यायचं आहे, म्हणजे कसं एक खस्ता कुरकुरीतपणा याला येईल आणि खाताना देखील मुलांना खूप हे आवडेल. तर अशा प्रकारे 5 ते 10 मिनटं इथं द्यावं, म्हणजे कसं आहे पिठाचा रंग बदललेला आपला जाणवेल. तोपर्यंत आपण हे मिक्स करत राहावं. तर काही वेळातच तुम्ही बघू शकता अशी मूठ आवळली जाते आणि रंगही पिठाचा बदललेला दिसतो. तेव्हा थोडं थोडं करत पाणी यात घालायचं आहे आपल्याला. आणि हा जो गोळा आपण बनवणार आहोत तो थोडा घट्टसर आपल्याला मळायचा आहे. त्यासाठी पाणी थोडं थोडं करतच घाला आणि घट्टसर गोळा याचा बनवून घ्या. आता हा गोळा म्हणजे एक कप पिठापासून मी बनवलेला आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असलं तर तुम्ही जास्त प्रमाणात हे साहित्य आणि पीठ वापरू शकता. गोळ्याला आपण थोडं रेस्ट देऊया, म्हणजे 15 ते 20 मिनटं रेस्ट दिल्यानंतर हे मसाले चांगले एकजीव होतात आणि चव छान येते. तर 15 ते 20 मिनटांनंतर गोळा चांगला रेस्ट झालेला आहे. याचे समान 3 भाग करूया आणि प्रत्येक गोळा हा लाटण्यापूर्वी व्यवस्थित चोळून व्यवस्थित प्लेन करून मग याची आपण पोळी लाटायला सुरुवात करायची. तर हा गोळा लाटण्यापूर्वी याला थोडं तेल लावून घ्यायचं. आणि ही जी पोळी आपण लाटत आहोत ती थोडी पातळ आपल्याला लाटायची आहे. जेवढी शक्य असेल तेवढी पातळ लाटा, म्हणजे ही कुरकुरीत बनेल. आणि दुसरं म्हणजे याला पीठ लावू नका. पीठ लावल्यामुळे कसं, जेव्हा आपण हे तळायला घेतो तेव्हा सगळं पीठ आपल्या तेलामध्ये उतरतं आणि तेलही खराब होतं आणि सगळा जळका आवाज येतो. तर काही वेळातच तुम्ही बघू शकता पोळी लाटून झालेली आहे. आणि अशा प्रकारे पातळ ही पोळी आहे, जाडसर ठेवायची नाही. तर या मोठ्या पोळीच्या आपल्याला पापड्या बनवून घ्यायच्या आहे. तर पापड्या बनवताना लक्षात ठेवा, पुरीप्रमाणे ती पापडी फुलायला नको. त्यासाठी या संपूर्ण पोळीला आपण होल करून घ्यायचे. तर अशा प्रकारे फोकच्या चमच्याचा वापर करायचा आणि अशा प्रकारे याला होल करून घ्यायचे, म्हणजे कोणत्याच प्रकारे ही पुरी फुगणार नाही, चांगल्या प्रकारे तळली जाईल आणि कुरकुरीतपणा याला येईल. तर अशा प्रकारे ही संपूर्ण होल लावून झालेले आहेत. आता पुढे होल लावून झाल्यानंतर एखादी वाटी किंवा धारदार असं काही गोल बांगडीप्रमाणे तुमच्याकडे जर असेल तर याचे गोल राऊंड तुम्ही करू शकतात. आणि जर गोल नको तर ट्रायंगल देखील याचे छान बनतात. तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेप द्या. आणि मी इथं वाटीचा वापर केलेला आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकताय किती छान गोल अशा याच्या पापड्या निघत आहे. तर काही कठीण नाही, अगदी भराभर हे काम आपलं होतं. आणि पापड्या तुम्ही बघू शकताय किती छान तयार झालेल्या आहेत. आणि जे मसाले आहेत ते देखील छानपैकी उठून दिसत आहे, रंग सुरेख आलेला आहे. आता पुढे अशाच प्रकारे आपल्याला सगळ्या पापड्या बनवून घ्यायच्या आहे आणि तळायला सुरुवात करायची आहे. तर गॅसवर साईडला तेल गरम झालेलं आहे, तेव्हा एक एक पापडी यामध्ये सोडायची. तर तळताना गॅसचा फ्लेम हा मीडियम टू हाय अशा प्रकारे ठेवावा आणि तेल हे गार होऊ देऊ नका, कारण या पापड्या आहे या तेलगट व्हायला नको याची काळजी घ्यायची आहे. आणि व्यवस्थित आलटून पालटून याला सतत पलटवत राहायचं, म्हणजे दोघं बाजूने या व्यवस्थित तळल्या जातील. तर सुरुवातीला तळताना यामध्ये तेलाचे बुडबुडे दिसतात आणि जसे तेलाचे बुडबुडे कमी होतात तेव्हा या पापड्या छानपैकी तळल्या गेल्या आहे असं समजावं आणि तेलातून बाहेर काढाव्या. तर तुम्ही बघू शकता ही आपली पहिली बॅच किती भारी दिसायला दिसत आहे. तशी चवीलाही खूप भन्नाटी लागते, अगदी कुरकुरीत या पापड्या बनलेल्या आहेत. त्याचप्रकारे आपण पुढच्या पापड्या देखील अशाच प्रकारे बनवून तळून घ्यायच्या आहेत. तर मंडळी काही कठीण नाही. मुलांना आता सुट्ट्यांमध्ये काही ना काही दुपारी खायला लागतंच.
आणि असं बाहेरच्या पॅकेट आणण्यापेक्षा जर घरच्या घरी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असा हा पदार्थ जर बनवला तर मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडेल. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जसा हा पदार्थ बनवायला सोपा आहे, उपलब्ध साहित्यात बनतो, त्याचप्रकारे चवीलाही खूप भारी असतो. पापड्या संपूर्ण तळल्यानंतर यावर तुम्ही काही मसाले देखील टाकू शकतात, म्हणजे चाट मसाला आवडत असेल तर टाका. आपण आधी देखील टाकला आहे त्यामुळे असाही खाल्ला तरी खूप भारी लागतं. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची ही सोपी, झटपट आणि पौष्टिक गव्हाच्या पिठापासून बनवलेली खस्ता पापडीची रेसिपी? आहे ना मस्त? तर पटकन व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. अशा छान छान नवनवीन तसेच सोप्या रेसिपी बघण्यासाठी RR कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब नक्की करा.